मालेगाव शहरात कोरोनाचं थैमान सुरूच आहे। कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 85 वर पोहोचला असून एकंदरीत हा कोरोना रुग्णांचा आकडा 100 कडे झुकत चालला असून सुरुवातीला मालेगावच्या कामालपुरा, मोमिनपुरा आणि नया या भागात कोरोनाचे रुग्ण आढळले होते, मात्र आता ही व्याप्ती वाढत चाललेली आहे। शहरातील पवार गल्ली, सिद्धार्थवाडी, इस्लामाबाद, बेलबाग, ज्योतिनगर, मोतीबाग नाका, संजय गांधी नगर, आक्सा कॉलनी, हजार खोली या भागात कोरोनाचे रुग्ण सापडल्याने प्रशासनाने आता शहरातील कोरोना बाधित 18 भाग कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केले असून हे सर्व भाग सील केलेले आहेत। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोहर शेवाळे यांनी। मालेगाव शहरात कोरोनाचे 85 पेक्षा जास्त कोरोना बाधित रुग्ण आढळून आले, त्यामुळेच मालेगाव शहरात कुठेतरी शासनाने अतिशय चांगल्या उपाययोजना देखील राबवलेल्या आहेत। एकूण मालेगाव शहरात 18 पेक्षा जास्त प्रतिबंधित क्षेत्र घोषित केलेले आहेत। मालेगाव शहरात आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त केलेला आहे। शासनाचं विशेष लक्ष असल्यामुळे मालेगाव शहरासाठी शासनाने उपाय अतिरिक्त आयुक्त देखील नेमलेला आहे। शासनाच्या वैद्यकीय नवीन टीम देखील नेमण्यात आलेल्या आहेत। शासनाच्या विविध उपाययोजना अंमलबजावणीसाठी शासनाचं विशेष लक्ष मालेगावकडे आहे। मालेगाव एकंदरीत कोरोना बाधितांची संख्या कुठेतरी वाढत्यांनाच चित्र दिसत असताना शासनाकडून उपाययोजना विविध केल्या जात आहेत, परंतु मालेगावात अत्यावश्यक असलेल्या सेवा पुरवण्यासाठी सर्वतोपरी शासन प्रयत्न करीत आहेत। एवढं असून देखील मालेगाव शहरात प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। क्षेत्र प्रतिबंधित असल्यामुळे लोकांना देखील घरातच राहण्याचं प्रशासनामार्फत आवाहन केलं जात आहे। मालेगाव शहरात बेलबाग, नयापुरा, रमजानपुरा, एक ज्योतिनगर असे एकूण 18 पेक्षा जास्त भाग हे कंटेनमेंटल झोन म्हणून घोषित करण्यात आलेले आहे। प्रशासन त्याबाबतीत त्या तेथील लोकांना वेळोवेळी आवाहन करत आहे आणि कुठेतरी प्रशासनामार्फत सगळ्या उपाययोजना देखील पुरवल्या जात आहेत आणि त्यासाठी लोकांना प्रशासन वेळोवेळी आवाहन करत आहे की आपण घरातच राहा, आम्ही पाहिजे त्या सुविधा तुम्हाला पुरवू आणि प्रशासनाला सहकार्य करत राहा। मालेगावात दिवसेंदिवस आकडा वाढत असल्याचं चिंता कुठेतरी भेडसावत आहे आणि येणाऱ्या काळात देखील प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे। जय महाराष्ट्रासाठी मनोहर शेवाळे, मालेगाव।